देवगाव येथील रहिवासी रिटायर गटसचिव साहेबराव पाटील सन 2000 पासून गटसचिव पदावरून रिटायर झाले आहेत. त्यांना 3 ते 4 हजार रुपये पेन्शन मिळते. नरसिंहराव यांनी गटसचिव यांना 1993 पासून पेन्शन वाढीव लागू केली होती, पण महाराष्ट्रात कुणालाही ही पेन्शन वाढ मिळालेली नाही. तरी रिटायर गटसचिव यांना त्याप्रमाणे पेन्शन मिळावी अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा उपोषणाचा इशाराही देवगाव येथील साहेबराव पाटील यांनी दिला आहे. सर 1993 पासून नरसिंहराव यांच्या कारकिर्दीत गट सचिवांना पेन्शन योजना लागू केलेली असताना आजपर्यंत 400 ते 1000 आतच पेन्शन मिळत आहे आम्हाला. तर ती पेन्शनची वाढ मिळणार आहे ती रिटायर झालेल्या तारखेपासून खात्यावर जमा करावी, तरच उदरनिर्वाह होऊ शकतो. आधार पासून पण जीवन त्यांना अतिशय कठीण झालेलं आहे. तर या बाबतीत योग्य तो निर्णय घेऊन रिटायर तारखेपासून पेन्शन खात्यावर जमा करण्यात यावी.